हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या कुकिंग विथ कंचना चॅनल मध्ये. आणि आज आपण धाबा स्टाईल पालक पनीर, लसुणी पालक पनीर बनवणार आहोत. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहूया. एक जुडी पालक मी स्वच्छ करून घेतलेला आहे. आता तो धुवून ब्लांच करायचा आहे आपल्याला. त्यानंतर एक मोठा कांदा आपण बारीक चॉप करून घेतलाय आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे. एक टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेला आहे. लसुणी पालक आहे तर आपण हे 25 पाकळ्या लसूण बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि अद्रक घेतलेला आहे 1 इंच. तर चला आता सर्वात अगोदर आपण पालक स्वच्छ धुवून ब्लांच करून घेणार आहोत. आता पाणी छान उकळलं आहे तर आपण हा स्वच्छ धुतलेला पालक ना त्यामध्ये टाकूया. आपल्याला जास्त वेळ नाही त्याच्यात उकळून घ्यायचा आहे, अगदी 2 मिनिट. आता आपण गॅस बंद करूया आणि हा पालक जो आहे ना तो काढून थंड पाण्यामध्ये टाकूया. पाहू शकता इथे मी ना बर्फाचं पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये हा पालक टाकूया आपण. म्हणजे त्याचा छान असा ग्रीन कलर जशाचा तसा राहतो. आता आपण पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये ना 1 चमचा बटर आणि 1 चमचा तेल टाकून आपण पनीर फ्राय करून घेऊया. बटरनी कसा एक स्मोकी फ्लेवर येतो आणि धाब्यावरती जेवल्यासारखं वाटतं. तर याला छान गरम करूया. तोपर्यंत आपण काय करूया, मिक्सर जारमध्ये ना हे पालक जो ब्लांच करून ठेवला आहे ना त्याची पेस्ट रेडी करून घेऊया. छान याला बारीक करून घेऊया. आता तेल आणि बटर गरम झालेलं आहे. आता हा मी ना 150 ग्राम पनीर घेतलेला आहे, छान क्यूब करून घेतलेले आहेत त्याचे. आता तो शॅलो फ्राय करून घेणार आहोत. त्यामध्ये ना 1 पिंच मीठ टाकूया, छान टेस्ट येते मग पनीरला. हा पाहू शकतात आता दोन्ही साईडनी छान गोल्डन करून घेणार आहोत आपण. आता आपला पनीर छान फ्राय झालेला आहे, आपण काढून घेऊया आता पनीर आणि याच पॅनमध्ये आपण फोडणी देणार आहोत. आता ह्यामध्येच आपण अजून थोडं 2 चम्मच तेल टाकून घेऊया. तेल छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता आपण 1/4 चमचा जिरं टाकून घेऊया. जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चॉप केलेला लसूण. खूप सारा असा हा लसूण टाकून घेऊया. थोडा तडक्यासाठी ठेवूया, वरती तडका देणार आहोत त्यासाठी. आणि हा चॉप केलेला अद्रक आणि एक हिरवी मिरची घेतली होती आपण, ती सुद्धा आपण चॉप केलेली आहे, ती सुद्धा टाकून घेऊया. छान हा तडका आपला काही झालेला आहे, त्यामध्ये आता आपण छान असा बारीक चॉप केलेला हा 1 कांदा. 1 सारखं याला परतून घ्यायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत.
आता आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत. मीठ जरा प्रमाणातच टाकायचं पालाभाज्यांना कधी पण, कारण त्या शिजून कमी होतात आणि मग खारट होण्याची शक्यता असते. त्यामुळे आता एक आपण 1 ते 1.5 मिनिट याला ना झाकून ठेवूया, म्हणजे ते बाहेर शितुडे उडणार नाही त्याचे. आता पाहूया आपला पालक रेडी. वाव मस्त छान झालेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला ना हे फ्राय केलेलं पनीर टाकून घेणार आहोत आपण. त्यानंतर आपण टाकणार आहोत हा गरम मसाला आणि आपण हे घरच्याच दुधाची मलाई घेतलेली आहे 2 चमचे. तुम्हाला क्रीम हवी असेल तर तुम्ही क्रीम टाकू शकता. 2 चमचे आपण ही मलाई टाकलेली आहे. आता ह्याला छान मिक्स करून घेऊया. पाहता ना किती छान रिचनेस आलेला आहे आपल्या ह्या लसुणी पालक पनीरला, जबरदस्त. आणि फ्रेंड्स, तुम्हाला माझे जर व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील. तर चला आता आपण काय करूया, सर्व करायला घेऊया. आणि सर्व केल्यानंतर वरती आपण एक त्याला तडका देणार आहोत लसूण आणि लाल मिरचा. आता आपण पालक, लसुणी पालक आणि हे सर्व केलेलं आहे. आता त्यावरती आपण हा तडका टाकूया. छान असा तडका रेडी करून घेतला होता आपण. मलाई टाकलेली आहे थोडी आणि पाहू शकतात फ्रेंड्स किती जबरदस्त आपली ही धाबा स्टाईल लसुणी पालक पनीर खाण्यासाठी रेडी झालेला आहे. आणि तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि तुमचे अनुभव कुकिंग विथ कांचनवरती शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.